नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर, तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्यांचा आढावा. लक्ष्मण आकेंचे रात्री उशिरा ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. मी स्वतःच्या जबाबदारीवर घरी जातो असं लेखी लक्ष्मण आके यांच्याकडून पोलिसांनी लिहून घेतलं. मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला लक्ष्मण आकेंचा आरोप. माझ्यावरील आरोपांचा पोलीस तपास करतील. दारू प्यायल्याचे आरोप लक्ष्मण आकेंनी फेटाळले. लक्ष्मण आके समर्थक आणि मराठा आंदोलक ससून रुग्णालयाच्या गेटवर आमने सामने. दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी. मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण आमच्या कार्यक्षेत्रात नाही, शिंदे समितीचा खुलासा. मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण राज्य आयोगानं करावं, समितीचं स्पष्टीकरण. सर्व मराठ्यांना कुणबी करणं कायदेशीरदृष्ट्या कठीण. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार, उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध. शिंदे समितीचा अहवाल आम्ही स्वीकारलाय. विरोधकांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून शिंदे समितीची स्थापना. अहवालात काय, याकडे मराठा समाजाचं लक्ष. आंदोलनापासून दूर नेण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी नाही, सर्व मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या, नाहीतर महागात पडेल. मनोज रंगेंचा सरकारला इशारा. 10 ऐवजी आता 42 कागदपत्र पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाईल, जेणेकरून अधिक दाखले मिळण्यास मदत होईल, शिंदे समितीचं स्पष्टीकरण. संस्थानांकडे जातीचे तपशील असलेले कागदपत्र पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी पावलं उचलावी. त्या आधारे मागासलेल्या दावा करून कुणबी मराठा जात प्रमाणपत्र प्राप्त करू शकेल, शिंदे समितीत उल्लेख. भाजप पहिल्या टप्प्यात 155 विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना बंद लिफाफ्यातून पसंतीक्रम देऊन 3 उमेदवारांची नावं देणार. त्यानंतर हे लिफाफे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवले जाणार. आपलं सरकार आणण्याचं लक्ष मुख्यमंत्री पदाबाबत नंतर ठरू. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं विधान. महायुतीची सत्ता येणार, अजितदादा मुख्यमंत्री असणार. भाषणाच्या वेळी सुनेत्रा पवारांकडून दादांचा मुख्यमंत्री असा उल्लेख. पुरंदरच्या जागेची केलेली मागणी मी दादांपर्यंत पोहोचवणार. सासवडमधील सभेत सुनेत्रा पवार यांचं कार्यकर्त्यांना आश्वासन. पुरंदरच्या जागेवरून शिंदे गट आणि अजितदादा गटात वादाची. देशी गायींना राज्यमातेचा दर्जा, मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय. कोतवालांच्या मानधनात 10% वाढ, अनुकंपा धोरणही लागू. ग्राम रोजगार सेवकांना 8,000 मानधन, तर होमगार्डच्या भत्त्यातही वाढ. कालपर्यंत मंदिरापासून दूर पळणारे राहुल गांधी मंदिरात जाऊ लागल्यात. पवार साहेबांनी 50 वर्षानंतर मंदिरात जायला सुरुवात केली. वारीत चालू लागले, ही हिंदू धर्माची आणि संत परंपरेची ताकद. देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधी आणि पवारांना टोला. अजित पवार गटाचे माड्याचे आमदार. बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट. पुण्यातील मोदी बागेत पवारांची सकाळीच घेतली भेट. भोसरीचे ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला. भोसरी विधानसभेवर ठाकरे गटाचा दावा. भोसरीत सहकार्य करण्याची लांडगेंची विनंती. भाजप आमदार महेश लांडगेंविरोधात मवियाची मोर्चे बांधणी. पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडेंनी घेतली शरद पवारांची भेट. विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. जिल्ह्यात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात तुतारी हातात घेण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. कोल्हापुरात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता. पवार गटाकडून शिवाजीराव पाटलांसोबत संपर्क झाल्याची माहिती. अकोले विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या अमित भांगरेंनी आईसह घेतली शरद पवारांची भेट. आमदार किरण लहामटे यांच्याविरोधात भांगरेंची निवडणुकीची तयारी सुरू. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवारांना भेटणार, सूत्रांची माहिती. दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवारांकडे येण्याची शक्यता. प्रवेशासाठी अनेक जण इच्छुक, मात्र पवार साहेब निष्ठावंतांचा आधी विचार करणार. पवार गटातील इनकमिंगवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. शरद पवार हे मिनी औरंगजेब आहेत. शरद पवार म्हणजे बिनबुडाचं गाडगं. 1.5 महिन्यानंतर पवार आणि सुप्रिया सुळे आपला पक्ष भाजप किंवा काँग्रेसमध्ये विसर्जित करतील. गोपीचंद पडळकरांची पवारांवर खोचक टीका. फडणवीसांना ज्या गोष्टी बोलता येत नाहीत त्यासाठी त्यांनी छोटे नेते पाळले आहेत. त्या खालच्या पातळीच्या नेत्यांच्या तोंडून फडणवीस बोलतात. पडळकरांच्या पवारांवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर. भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपला धक्का देण्याच्या तयारीत. माढा विधानसभेची जागा लढा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रस्ताव. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पाद्यपूजन. शंकराचार्यांकडून मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक.
अभिमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्री शिंदेंना अतिधनुष्यबाण देऊन त्यांचा सन्मान केलाय. अभिमुक्तेश्वरानंद यांनी काही दिवसाआधी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेना फुटीवरून ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं म्हटलं होतं. सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागतोय, त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळण्याची शाश्वती नाही. शासन विषकन्या गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका, गडकरींचं वक्तव्य. गडकरींनी वेळोवेळी लाडकी बहीण योजनेचं कौतुक केलंय. या योजनेसाठी वेगळं बजेट आहे, त्यामुळे नितीनजी कशा संदर्भात बोलले माहित नाही. चंद्रशेखर बावनकुळेंची गडकरींच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया. वाकड्या नजरेने बघाल तर चुनचुन के मारेंगे, तुमच्या मिरवणुकीतून एक जणही सुखरूप घरी जाणार नाही, हिंदू अंत करतील, भाजपा आमदार नितेश राणेंचं वक्तव्य. वक्तव्यानंतर नितेश राणेंविरोधात अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शिंदेचा घातपात करण्याचा डाव होता, नक्षलींच्या माध्यमातून शिंदेना कोण धमक्या देत होता, शिंदेंनी सर्व डावपेच ओळखले होते, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंकडून आनंद दिघेंचं कच्चीकरण, दिघेंचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामाही मागितला होता, ठाकरेंनी माझ्यासह दिघेंचे पंख कापले, रामदास कदमांचा आरोप. महाविकास आघाडीची जागावाटपाबद्दल महत्वाची बैठक संपन्न, तर आज दुपारी 2 वाजता पुन्हा बैठक होणार. जागावाटपासंदर्भात मविया नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू. दसऱ्यानंतर 200 ते 250 जागांच्या घोषणेचा मानस, मवियाच्या जागावाटपाबाबत नाना पटोलेंची माहिती, तर अनेक जागांवर सकारात्मक चर्चा. पितृपक्षानंतर चांगली बातमी मिळेल, आव्हाडांचं वक्तव्य. रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या वाहनाला धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात, संजना जाधव यांना कोणती दुखापत नाही. वलठाणकडे जात असताना अपघात झाल्याची संजना जाधव यांची माहिती. पुण्याच्या भोरमध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना फवारणी पंपचं वाटप, ऑनलाईन अर्जातून तालुक्यातील 61 शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीनं करण्यात आली होती निवड. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वेळापत्रकात 5 ऑक्टोबर पासून बदल, 20 जलद लोकल सीएसएमटी ऐवजी दादरहून सुटणार, गर्दी विभाजित करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. अंधेरी पूर्वेतील सिप्स परिसरात मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशी अहवाल मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींकडे सादर, महिलेच्या मृत्यूला मुंबई मेट्रो आणि कंत्राटदार जबाबदार असल्याचा अहवालात निष्कर्ष. भावना गवळी आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून वाशिमच्या पिंपरी इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी, वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात टोमॅटो शिमला मिरची फ्लॉवरच्या दरात 25 ते 30% वाढ, आवक घटल्यानं भाज्यांचे दर कडाडले. देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची हवामान विभागाची माहिती, देशभरात 934.8 मिलीमीटर पावसाची नोंद. गडकरींनी वेळोवेळी लाडकी बहीण योजनेचं कौतुक केलंय. या योजनेसाठी वेगळं बजेट आहे, त्यामुळे नितीनजी कशा संदर्भात बोलले माहिती नाही. बावनकुळेंची गडकरींच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया. नितीन गडकरी ही त्याच विषकन्येसोबत 10 वर्षांपासून बसले आहेत. गडकरींनी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणावा, दिल्लीत बोलावं, संजय राऊतांची प्रतिक्रिया. वाकड्या नजरेने बघाल तर चुनचुन के मारेंगे, तुमच्या मिरवणुकीतून एक जणही सुखरूप घरी जाणार नाही, हिंदू अंत करतील, भाजपा आमदार नितेश राणेंचं वक्तव्य. वक्तव्यानंतर नितेश राणेंविरोधात अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शिंदेचा घातपात करण्याचा डाव होता, नक्षलींच्या माध्यमातून शिंदेना कोण धमक्या देत होतं, शिंदेंनी सर्व डावपेच ओळखले होते, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंकडून आनंद दिघेंचं खच्चीकरण, दिघेंचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामाही मागितला होता, ठाकरेंनी माझ्यासह दिघेंचे पंख कापले, रामदास कदमांचा आरोप. महाविकास आघाडीची जागावाटपाबद्दल महत्वाची बैठक संपन्न, तर आज दुपारी 2 वाजता पुन्हा बैठक होणार. जागावाटपासंदर्भात मविया नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू. दसऱ्यानंतर 200 ते 250 जागांच्या घोषणेचा मानस, मवियाच्या जागावाटपाबाबत नाना पटोलेंची माहिती, तर अनेक जागांवर सकारात्मक चर्चा. पितृपक्षानंतर चांगली बातमी मिळेल, आव्हाडांचं वक्तव्य. आचारसंहितेपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 जागांवर निर्णय होणार, सूत्रांची माहिती. भाजप 6, शिंदेगट 3 आणि अजित पवार गटाला 3 जागा, भाजपकडून प्रत्येक विभाग जातीय समीकरण पाहून संधी दिली जाणार असल्याची माहिती. चिपळूण विधानसभेच्या जागावाटपाचा महाविकास आघाडीतील तिढा कायम, चिपळूण विधानसभेच्या इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरची बैठक अचानक रद्द. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मवियाकडे 12 जागांची मागणी, आमच्या मागणीकडे लक्ष न देताच मवियाची जागावाटपाची चर्चा सुरू, अजित नवलेंचं वक्तव्य. गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील 3 उमेदवार निश्चित, सूत्रांची माहिती. दापोलीमधून संजय कदम, गुहागरमधून भास्कर जाधव, तर राजापूरमधून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब. इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटातून 4 इच्छुकांचे अर्ज, प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळेंचं, अमोल भिसे आणि अशोक घोगरेंचे अर्ज दाखल. संभाजी ब्रिगेडकडून ठाकरे गटाकडे विधानसभेच्या 25 जागांची मागणी, 25 जागा दिल्या नाही तर राज्यात 70 जागा स्वबळावर लढवणार, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भारुसेंचं वक्तव्य.
शरद पवारांच्या पक्षात मोठी पोकळी, त्यामुळे वेगवेगळ्या पक्षातली लोक घेऊन ती पोकळी भरून काढली जाते, म्हणून पवार गटात कोणी जात असेल तर तो धक्का बिलकुल नाही. दरेकरांची प्रतिक्रिया. ग्वाघर विधानसभेच्या जागेवर शिंदे गटाचा दावा, श्रीकांत शिंदेंचे मेवणे विपुल कदम यांची उमेदवारी जवळपास निश्चित. पुण्यात अनेक पालकमंत्री येऊन गेले, सोडाचं राजकारण पाहिलं नाही, आपला पालकमंत्री झाल्यावर विरोधकांचा सन्मान होईल, खासदार सुप्रिया सुळेंची टीका. भाजपचं हिंदुत्व मोहन भागवतांना मान्य आहे का? भ्रष्टाचारी गुंडांना भाजपत आयात केलं जात आहे, हीच आरएसएसची हिंदुत्वाची संकल्पना आहे का? ठाकरेंचा हल्ला बोल. काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात, 1 ते 8 ऑक्टोबर पर्यंत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार, तर 10 ऑक्टोबरला मुलाखतींचा गुप्त अहवाल वरिष्ठांना सोपवला जाईल. महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचं प्रतिबिंब, शाळेतील विद्यार्थ्यांचा फोटो ट्विट करत दानवेंची सरकारवर टीका. आचारसंहितेपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 जागांवर निर्णय होणार, भाजप 6, शिंदेगट 3 आणि अजित पवार गटाला 3 जागा, सूत्रांची माहिती. गोव्यातील एकविरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू, पूर्ण नवरात्र उत्सवात मंदिरावर 32 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. सततच्या पावसामुळे कपाशीची बोंड गळून पडू लागली, धुळे जिल्ह्यात शेतकरी संकटात. वैभवमधील देशनाला धरण 100% भरलं, धरण 100% भरल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. नंदुरबारच्या धडगाव शहरात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न, संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत संपर्क मेळावा. भाजप नेते पद्माकर वळवी यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यातील चांदसैली घाटात दरड कोसळली, या घाटात वारंवार दरडी कोसळतात मात्र ठोस उपाययोजना नाही. नंदुरबार बाजार समिती कांद्याची आवक कमी झाल्यानं भाव वाढले, किरकोळ बाजारपेठेत कांदा 100 रुपये किलोच्या दरात. 40 गावात समता सैनिक दलाकडून संविधान बचाव मोर्चा, विविध मागण्यांसाठी मोर्चा. नांदेडमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा करून सीएससी केंद्र चालकाकडून पैसे हडप, 33 जणांचा आधार कार्ड वापरून 3,19,000 लंपास. नांदेडमध्ये भाजपचं काम करणाऱ्या नगराध्यक्षासह 9 नगरसेवकांची काँग्रेसमधून अकालपट्टी, तर अशोक चव्हाणांचा एकही माणूस काँग्रेसमध्ये ठेवणार नाही, कदम यांचा इशारा. उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा दफनविधी, दफनस्थानी सीसीटीव्हीची नजर आणि पोलीस बंदोबस्तही तैनात. कोणाकडे उमेदवार सापडला की नाही हे पाहण्यासाठी गुलाबराव पाटील दुर्बीन घेऊन फिरतात का? ठाकरे गटाचे नेते संजय सावंत यांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार, माझ्या विरोधात ठाकरे गटाला उमेदवार आयात करावा लागेल असं पाटलांनी दिलं होतं आव्हान. बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता मेळावा, आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मेळाव्यातून निर्धार, माजी आमदार भीमराव धोंडे आणि विद्यमान आमदार बाळासाहेब आजबेंविरोधात धस यांच्याकडून सडकून टीका. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ, कारखान्याच्या 69व्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाल्यानंतर 2 गटाच्या वादात पोलिसांचा हस्तक्षेप. साताऱ्यातील खंडाळा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत गोंधळ, 18 वर्ष करार वाढवल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी. वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे विभागातील शेकडो नागरिकांचा शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेश, ढोल ताशाच्या गजरात हिंगणघाट शहरात रॅली काढून मोठ्या संख्येने पक्षप्रवेश. नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनर लावले, शिंदे सरकार मराठा सरदार अशा आशयाचं शहरातील बसस्थानक परिसरात बॅनर. धाराशिवमधल्या भूममध्ये अंगणवाडीत निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचं वाटप. आदिवासी समाजाचे पेसा अंतर्गत भरतीचं आंदोलन स्थगित, सर्वोच्च न्यायालयाचा उद्या आदेश आल्यानंतर 2 दिवसात भरती प्रक्रिया सुरू होईल. गोंदिया शहरात धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीविरोधात आदिवासी समाज आक्रमक, गोंदियात 1000 बांधवांकडून रस्त्यावर उतरत आंदोलन. हिंगोलीत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याविरोधात आदिवासी समाज आक्रमक, आष्टीकरांचा निषेध करत जागोजागी रास्ता रोको आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करताना आष्टीकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. 40 गावात एकलव्य संघटनेच्या नेतृत्वात आदिवासी बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध. नंदुरबारच्या शहाद्यात आदिवासी संघटनेकडून राज्य सरकारविरोधात 1 दिवसीय धरणे आंदोलन. सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय गणवेशांमध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आल्याचं समोर, अनेक विद्यार्थ्यांच्या मापापेक्षा मोठे गणवेश मिळाल्यानं विद्यार्थ्यांना गणवेश घालण्यात अडचणी. नाशिकमध्ये मनसेचा पालिका अधिकाऱ्यांना घेराव, मनसेच्या काळातील बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाच्या शिंदेच्या हस्ते नव्याने उद्घाटनाचा वाद. चंद्रपूरच्या नागभीडमध्ये पाणी प्रश्नावरून महिला काँग्रेसचा मोर्चा, सत्ताऱ्यांच्या मर्जीतील पाणीपुरवठा योजना कंत्राटदाराने निकृष्ट काम केल्याचा काँग्रेसचा आरोप.
मणिपूरच्या शिष्टमंडळाने पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांनी केंद्राशी बोलावं मणिपूरमधील नागरिकांची मागणी. संगमनेरमध्ये अशा पीर बाबा देवस्थानच्या दानपेटीची चोरी.